सुरुवातीला आपण थेट जातोय मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या पत्रकार परिषदेमध्ये। त्यांच्यावर अविश्वासाचा ठराव अक्क सभागृहाची मान्यता लागते हे तुम्हाला माहिती आहे, ती मिळणारच नाही। तुमच्या अविश्वासाच्या मान्याने काय होणार आहे? पण तरी पण टाकायचं, कारण त्याची चर्चा व्हायला पाहिजे। कारण काम काही नाही आहे, चर्चेनी तर चर्चेनी, निगेटिव्ह चर्चेनी तर निगेटिव्ह चर्चेनी, पण आम्ही चर्चेत राहणार। आणि म्हणून मुख्यमंत्री म्हणत आहेत प्रश्न विचारायला अक्कल लागत नाही। याची मी माहिती घेईन, कारण अचानक आलेलं आहे, मला खरंच याची कल्पना नाही आहे। पण का दिला जातो, कशाला दिला जातो, असं महापालिका ही गाव खातं नाही उचललं दिलं, त्याला काहीतरी बॅकग्राऊंड असणार, त्याला त्याच्यावर काहीतरी सोपस्कार असणार, ते सांगू शकेन मी विचारून। मी नोंद घेतली, मी काय करणार, नोंद घेतली। गेल्या 25 वर्षात 1,00,000 कोटींचा भ्रष्टाचार केंद्र मार्फत महापालिकेत केला असं आरोप केला। बघा, मी मीडियाला हात जोडून सांगेन, यांना फक्त आरोप करायची सवय झालेली आहे। या लोकांनी ते सिद्ध करावे, जे जे त्याच्यामध्ये नक्की सिद्धता होईल तर ती, जितके कोणी अधिकारी आहेत त्यांच्यावर नक्की कारवाई केली जाईल। कारण ह्यांनाही पक्क माहिती आहे, जरी सत्तेत आपण बसलेलो असलो, कुठल्याही केंद्र असो, राज्य असो, महानगरपालिका असो, प्रशासकीय भाग हे सांभाळत आहे, आणि ती जर चूक आहे आम्हाला दाखवा, आम्ही नक्की त्या प्रशासनावरती कडक कारवाई करू। जो फ्लायओव्हर होता तो केवळ 10 वर्षातच या ठिकाणी सडलाय, त्याच्यामुळे कुठल्या ग्रुपांचं पुन्हा एकदा टेंडर काढलेलं आहे, यामध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा होत असल्याचा आरोप देखील भाजप करते। ना, आरोप होऊ दे, मी परत तेच सांगते, आरोप करू दे, त्यांना काय करतायत ते करत राहू दे। आरोपाला आपण आम्ही तरी फारसं हे देत नाही, कारण सिद्ध करा, जे त्याच्या सिद्ध होईल त्यांच्यावर कारवाई होईल। आज 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 तुमच्या माध्यमातून एक थोडंसं मी वेगळी माहिती देते। राष्ट्रीय गाडीला लोहार धुमंतू महासभा मध्ये आपण एका चर्चेमध्ये आम्ही निर्णय घिसड घाई असं म्हटलं होतं, परंतु काल ती लोकं मला भेटली, तुमच्या माध्यमातून मुद्दाम सांगते, घिसड घाई घिसाडी हा समाज आहे, आणि तो समाज गाडी लोहार समाज आहे, जो समाज महापालिका चालली आहे जसं ब्लेटंट मिसयूज करून ज्या प्रकारे प्रस्ताव पास केले जात आहेत असं आजपर्यंत कधी कॉर्पोरेशनमध्ये झालं नव्हतं। 25 वर्षातला सगळ्यात बोगस म्युन्सिपल कमिशनर हा आत्ता लाभलेला म्युन्सिपल कमिशनर मुंबईला आहे, आणि जो भ्रष्टाचार करेल, मी पुन्हा सांगतो, जो भ्रष्टाचार करेल मग तो कुणीही असेल, भारतीय जनता पार्टी कुणालाही स्पेअर करणार नाही, आणि प्रत्येक भ्रष्टाचारी हा आमच्या हिटलिस्टवर असेल। ज्या वेळेला भ्रष्टाचार होत होता त्यावेळेला ही प्रश्न आम्ही उपस्थित करत होतो, मला आठवतंय, नाही 16 कशाला 14 आधी तर सांगतो ना, भालचंद्र शिरसाट ज्या वेळेला होते, आशिष शेलार होते, स्टँडिंग कमिटीच्या मीटिंगमध्ये त्या कचऱ्याच्या विषयामध्ये कागद फाडून तिकडनं त्यांनी वॉकआउट केला होता। त्यामुळे सत्ता असेल सत्ता नसेल, भारतीय जनता पार्टी सत्ता किंवा अधिकारासाठी काम करत नाही, ती शेवटच्या माणसाला न्याय देण्यासाठी काम करते, आणि मुंबईकरांसाठी, मुंबईकरांना न्याय मिळवून देण्यासाठी भारतीय जनता पार्टी कटिबद्ध आहे। आणि शेवटी आपण जी सत्ता म्हणताय, जसं मी सांगितलं, जे हा आरोप करतात, मला असं वाटतं की अशी स्टेटमेंट करण्याच्या आधी अशी स्टेटमेंट करणाऱ्यांनी लोकल सेल गव्हर्नमेंटचे नियम काय असतात, कायदा काय म्हणतो, त्याच्यामध्ये एक्झिक्युटिव्ह पॉवर कुणाच्या हातात असतात, याचा थोडासा अभ्यास केला तर बरं पडेल। आणि त्यामुळे मला या प्रश्नाचं उत्तर पाहिजे की कुठल्याही प्रकारच्या प्रस्तावावर सही किंवा कुठलाही प्रकारचा प्रस्ताव मूव नगरसेवक करतात की नाही करतात। कमिशनर प्रस्ताव मूव करतो, स्टँडिंग कमिटी त्याला पास करते, स्टँडिंग कमिटी चेअरमन त्या प्रस्तावाला घेतो, आणि त्यामुळे नगरसेवक
त्यामुळे हे ही जी सत्ता जी असते ती खरी कॉर्पोरेशनची सत्ता ही कमिशनर आणि स्टँडिंग कमिटी चेअरमनकडे वेस्टेड असते. मी असं म्हटलं नाही की नगरसेवकांना अधिकार नाही. मी असं म्हटलं की आपलं जे फ्रेमवर्क आहे, आपलं जे फ्रेमवर्क आहे त्या फ्रेमवर्कमध्ये नगरसेवक फाईलवर सही करू शकतो का? नाही करू शकत. नगरसेवकाच्या निधीमधून सुद्धा जी कामं करायची असतात त्याचा प्रस्ताव नगरसेवक देत असतो. तो प्रस्ताव असिस्टंट कमिशनर ज्याच्याकडे म्युन्सिपल कमिशनरचे पॉवर्स असतात तो प्रभाग समितीमध्ये वॉर्ड काउंट कमिटीच्या मीटिंगमध्ये तो आणतात. कोण आणतं? असिस्टंट कमिशनर आणतो. तो पास केला जातो, प्रभाग समिती अध्यक्ष त्याला पास करतो. त्यामुळे मला म्हणण्याचा अर्थ असा आहे, माझ्या म्हणण्याचा, की आपल्या गिवन फ्रेमवर्कमध्ये प्रस्ताव मांडणं आणि प्रस्ताव पास करणं याचे पॉवर्स हे स्टँडिंग कमिटी चेअरमन आणि म्युन्सिपल कमिशनरकडे वेस्टेड आहेत असा माझा म्हणण्याचा अर्थ आहे. ऑफकोर्स आहे. मी काय म्हटलं की पहिलं टेंडरमध्ये अशा कंडिशन्स टाकायच्या जेणेकरून त्यांच्या फेवर्ड कंपनीजच त्याच्यामध्ये क्वालिफाय होऊ शकतील. उदाहरणार्थ ज्या वेळेला कोविडची पहिली लाट होती त्यावेळेला ऑक्सिमीटरचं एक टेंडर होतं, त्याच्यामध्ये त्यांनी अशी कंडिशन टाकली की बॅक लिट एलईडी डिस्प्ले. आता काय असतं ऑक्सिमीटरमध्ये बॅक लिट एलईडी डिस्प्ले? डिजिटल ह्याच्यामध्ये ते दिसतं, पण त्याच्यात काय? बॅक लिट एलईडी डिस्प्ले म्हणजे कुठल्या तरी एक कंपनी आहे जी असं म्हणणार की आमचा बॅक लिट एलईडी डिस्प्ले आहे आणि मग ती बिड करणार आणि बिकॉज त्याच्याकडे बॅक लिट एलईडी डिस्प्ले आहे म्हणून त्याला ते काम मिळणार. उदाहरण दिलं मी तुम्हाला एक, त्यावेळेला मीच तो ऑक्सिमीटरचा मुद्दा काढला होता. मी काढल्यानंतर त्यांनी ते टेंडर रद्द केलं होतं आणि मग कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीमधनं मीच मुंबई महानगरपालिकेला ऑक्सिमीटर आर्ट ऑफ लिव्हिंगकडनं त्यावेळेला गिफ्ट त्यावेळेला केले होते. सांगण्याचा मुद्दा हा की पहिलं टेंडर रिक करायचं अशा प्रकारे की फेवर्ड कंपनीजला ते लागेल आणि जर त्याच्यामध्ये काही फसगत झाली, फेवर्ड कंपनीला लागलं नाही, तर मग कुठलं तरी टेक्निकल रिझन काढून एलवन जो असेल जो तुम्हाला नको आहे त्याला बाजूला करायचं आणि मग आपली जी फेवर्ड कंपनी आहे म्हणजे ह्या केसमध्ये म्हाळसा इंजिनिअरिंग आहे किंवा मिशिगन आहे, एक कुठला तरी प्रस्ताव आहे ज्याच्यामध्ये म्हाळसा आणि मिशिगनचा जॉईंट व्हेंचर आहे. आता जसं मी आज प्रेडिक्ट करतो ना, मिठी नदीचा 2000 कोटी रुपयाचा आता प्रस्ताव आणणार आहेत आणि तो प्रस्ताव मिशिगन आणि म्हाळसाला त्यांना द्यायचा आहे आणि ह्याचं प्लॅनिंग ॲडिशनल कमिशनर वेदा रुसू करत आहेत, त्यांना इन्स्ट्रक्शन शर्माजी देत आहेत, ते कोणाकडून घेत आहेत त्याची माहिती घ्यावी लागेल. त्यामुळे टेंडर्स रिग करणं, रिग करून एक रिंग तयार करणं आणि त्या रिंगच्या माध्यमातून कुठल्या तरी कंपनीज जे यांच्या फ्रंटेंड आहेत त्यांना ते मिळवून देणं, ज्याच्याकडून त्यांना तिकडनं बॅकडोरनी जे मिळायचं आहे ते मिळेल. जसं हे 15 कोटी रुपये स्टँडिंग कमिटी चेअरमनवरती आय टीच्या रिपोर्टमध्ये जे आहे हा त्यांचा मोडस ऑपरेंडी आहे. असं आहे की प्रत्येक आरोपाचा पुरावा हा आहे. उदाहरणार्थ ट्रेंचिंगच्या विषयामध्ये, उदाहरण देतो तुम्हाला मी, ट्रेंचिंगच्या विषयामध्ये ज्या वेळेला आम्ही सांगितलं की ही 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 ए बी सी डी कंपनीला लागेल, मग तुम्ही का परत घेतलं, ते का रिटेंडर केलं आणि ते रिटेंडर केल्यानंतर 136 कोटी कमीचे बिड्स का आले? याचा अर्थ 136 कोटी रुपये वाढवून ते बिड्स त्यावेळेला मागवण्यात आले होते. दुसरा मुद्दा, कोविडच्या विषयामध्ये आम्ही जे आरोप केले हा एक नोन ओपन फॅक्ट आहे मुंबई शहरामध्ये की नेस्को कोविड केअर महापालिकेतल्या वेगवेगळ्या प्रकरणांना घेऊन किंवा भ्रष्टाचार झाला असं म्हणत भाजपच्या वतीने जोरदार आरोप केले जातात, त्याला महापौर उत्तर देताना दिसत आहेत. यानंतर थेट जाऊयात राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या पत्रकार परिषदेत. हे कसं आहे की हल्ली हे सायबरचे गुन्हे फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहेत. आता हे फोन नंबर म्हणजे फोनचं इन्स्ट्रुमेंट अजित दादांच्या जवळ असताना त्यांच्या नंबरचा वापर करून कोणीतरी तो नंबर हॅक करून त्याच्यामधून खंडणी मागितली, त्याच्या संदर्भामध्ये आरोपींना अटक झालेली आहे आणि पुढील तपास सुरू आहे. जिल्हा बँकेचं ठरलं काय बैठकीत काय ठरलं तुमचं अध्यक्ष आणि उपाध्यक्ष? 2 वाजता तुम्हाला कळेल. थँक्यू. तर सायबरच्या गुन्ह्यांमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे. मध्यंतरी जर आपण बघितलं तर परवाच खरं तर हा सगळा गुन्हा जो आहे तो उघड झाला होता. अजितदादांच्या
नंबरला क्लोन करून एका ॲपच्या माध्यमातून पुण्यातल्या काही लोकांनी एका बिल्डरला खंडणी मागण्यासाठी फोन केला होता आणि या प्रकरणात आता मोठी चर्चा होताना दिसते. त्याचा तपास केला जातो आहे. काही लोकांना ताब्यात देखील घेण्यात आलेली अटक झालेली आहे. त्याविषयी दिलीप वळसे पाटील याबद्दल माहिती देताना दिसत होते. बघूयात आज दुपारी 2 वाजता आणखीन काही महत्त्वाच्या निर्णयावरती आपण बोलू शकतो असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे.